श्वेता चिनी इटली आणि इराण यांसारख्या देशांना हादरवून सोडणाऱ्या कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्र सुद्धा सज्ज झालाय. पंचतारांकित हॉटेलमध्ये येणाऱ्या परदेशी नागरिकांनी कोरोना व्हायरसच्या योग्य त्या तपासण्या केल्या आहेत का हे तपासण्यासाठी राज्य शासनाने सूचना केल्या आहेत. यावत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेमध्ये माहिती दिली. विमानाची सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा संरक्षणात्मक सामुग्री देण्यात येईल. त्याचप्रमाणे विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना कोरोनाची लागण झालीय का याची तपासणी करण्यात येणार आहे. तिथे कर्तव्यासाठी ठेवण्यात आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या सुद्धा वाढवण्यात येईल. कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत नियमितपणे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत असल्याचे ठाकरे म्हणाले. नरेंद्र मोदी यांनी आपण यावर्षी कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेत होळी साजरी करणार नसल्याचे जाहीर केले. होळी साजरी करा पण मर्यादित स्वरूपात असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी केले. मागे स्वाइन फ्लूची साथ आली होती त्यावेळेला मी माझ्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना दहीहंडी साजरी करू नये असे सांगितले होते आणि सुदैवाने इतर पक्षाच्या मंडळींनी सुद्धा याचे अनुकरण केले होते असे ते म्हणाले. सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी योग्य त्या सूचना संबंधित खात्याला करण्यात आल्यात असे मुख्यमंत्री म्हणाले. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार.